आपण बघतो की पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक सक्षम अधिकारी आहेत ते चांगले सल्ला देऊ शकतात परंतु त्या स अधिकाऱ्यांना डावलून अशा व्यक्तींना किंवा कुठल्याही एका कंपनीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांना सल्लागार समितीत घेणे प्रक्रिया त्यांच्यासाठी सुरू करणे ही खूप घातक आहे आपण बघतो करोनाच्या काळात महानगरपालिकेकडे विकास कामासाठी पैसे नाहीयेत असं सारखं प्रशासन किंवा सत्ताधारी सांगत आहेत परंतु सल्लागार नेमण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत म्हणजे विकासाची कामे त्यासाठी पैसा नाही पण सल्लागार नेमण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे हे चुकीचं आहे त्यासाठी आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे आयुक्तांना सांगितले मागणी केली आहे की आरोग्य विमा रक्ष संरक्षणासाठी सल्लागार नेमू नका त्यासाठी आपले अधिकारी सक्षम आहेतच त्यांना घ्या ह्या प्रक्रियेत ते चांगले काम करू शकतील अशी आम्ही मागणी केलेली आहे आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही नक्कीच आंदोलन करू आणि प्रशासनाला विचारू की तुम्ही विकास कामं बाजूला ठेवलेली आहेत आणि करोनाच्या नावाखाली अनेक अशी काही कामं झालेली आहेत गैर ती पण कामं आम्ही उघड करण्यास प्रयत्न करणार आहोत त्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे प्रशासनाने पण की आमच्या मागण्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आंदोलनही करूच